लोकायुक्त कायद्याप्रमाण आमदारांनी दर वर्षा आपली मालमत्ता आणि लायबिलिटीची माहिती लोकायुक्ताच्या कचेरीत दिवपाची असता. हे वेचणूक वर्ष आशिल्ल्यान काय पडिल्ल्या माजी आमदारांकूय मार्च मेरेनची संपत्ती आणि लायबिलिटीची माहिती लोकायुक्ताक दिवची पडटा. मात आलेक्स रेजिनाल्ड, निलेश काब्राल आणि बाबू कवळेकरान लोकायुक्ताक डेडलाईन सोपून पसून माहिती दिली ना. माजी मंत्र्यातले राजेंद्र आल्लेकार आणि महादेव नायकानू दिली ना. माजी आमदारातले सिद्धार्थ कुंकळेकार, मिकी पाशेको, सुभाष फळदेसाय, राजन नायक, बेंजामिन सिल्वा, किरण कांडोळकर आणि आदले सभापती अनंत शेटीन माहिती दिली ना. याच नो आजी माजी आमदारांची मालमत्ता फाटल्या 10 वर्षात कशी वाढल्या पळयात. आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स 2007 7 लाख, 2012 1 कोटी आणि 2017 5 कोटी. निलेश काब्राल 2012 13 कोटी, 2017 20 कोटी. बाबू कवळेकार 2007 1 कोटी, 2012 5 कोटी आणि 2017 9 कोटी. सिद्धार्थ कुंकळेकार 2015 3.41 कोटी, 2017 3.74 कोटी. मिकी पाशेको 2007 1.60 कोटी, 2012 6 कोटी, 2017 8.5 कोटी. सुभाष फळदेसाय 2012 7 कोटी, 2017 6.80 कोटी. राजन नाईक 2012 97 लाख, 2017 2.64 कोटी. बेंजामिन सिल्वा 2007 1.21 कोटी, 2012 3 कोटी आणि 2017 6 कोटी. किरण कांडोळकर 2007 80 लाख, 2012 2 कोटी आणि 2017 9 कोटी. अनंत शेठ 2007 24 लाख, 2012 88 लाख. आता माजी मंत्री पयात. राजेंद्र आल्लेकार 2007 44 लाख, 2012 1.25 कोटी, 2017 2.56 कोटी. महादेव नायक 2007 30 लाख, 2012 1 कोटी आणि 2017 2.75 कोटी. ह्या आमदारांची नावं आता ॲपिलेट ऑथॉरिटीकडे धाडून दिल्यात. तरीकूय 2 महिन्याभितर जर ते माहिती लोकायुक्ताक दिना जाल्यार तांची नावं 2 मोठे सर्क्युलेशन आशिल्ल्या न्यूजपेपरांनी छापून वाऱ्यार घालपाची कायद्यात तरतूद आसा. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकिक शिलकार.